गाऊन घालणाऱ्या बायका। जास्तीत जास्त महिलांना तो वापरायला सोयीचा वाटत असावा म्हणून असेल कदाचित। महिलांना दिवसभर घरातली कामे करायची असतात। दिवसभर घरी असतानाही जास्तीत जास्त कपडे अंगावर घालायचे म्हणजे ते सावरणं आलंच की त्यातून घाम येत असतो। अशा वेळी गाऊनच बरा वाटतो। गाऊनमुळे संपूर्ण शरीर झाकले जाते, त्यामुळे काम करताना मोकळेपणाने हालचाली करता येतात। बाजारात तर वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन मिळतात आणि त्याची किंमतही स्वस्त असते। कमी पैशामध्ये रंगबिरंगी आणि चांगल्या प्रतीचे गाऊन मिळतात। सर्वप्रथम तुम्हाला सांगते की हा गाऊन जणू काही महिला वर्गासाठी वरदानच आहे, कारण घालायला सोपा आणि वावरायला अगदी सहज होतं। त्यातही कॉटनचा गाऊन हा तर खूप बेस्टच असतो। रोजच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांना तासनतास घराबाहेर राहावे लागते, त्यात आपल्याकडे पायाभूत सुविधांच्या नावाने तर बोंबाबोंबच असते। त्यामुळे घराबाहेर पडल्यावर महिलांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते। काही महिलांना तर घरी आल्यावर, खास करून चाळीत राहणाऱ्या महिला, शौचालय बाहेर असल्याने अनेकदा खोळंबा असतो। अशा महिलांना पाळीच्या दिवसातही अनेक त्रासांना समोर जावे लागते। अशा वेळी बाहेरून थकून भागून आल्यावर किंवा पाळीच्या दिवसात कम्फर्ट वेअर म्हणून गाऊनचा फारच उपयोग होतो। गाऊन किंवा नाईटीचा शोध कोणी लावला माहीत नाही, पण आज तरी समस्त महिला वर्गाला हे परिधान करणे खूप मनापासून आवडते। प्रत्येकीच्या गरजाप्रमाणे गाऊनची खरेदी आणि तो घातला जातो। काही महिलांना दिवसभर गाऊन घालायला आवडतो, तर काही जणी एकत्र कुटुंब किंवा आवडीनिवडीमुळे फक्त झोपण्याआधी सुटसुटीत म्हणून गाऊन घालणं पसंत करतात। तसंच भारतातील उष्ण वातावरण, कॉटन गाऊन हा सर्वात सोपा वेश आहे। आज गाऊन शिवणाऱ्या आणि विकणाऱ्यांचीही बरीच मोठी इंडस्ट्री आहे, असं म्हणायला हरकत नाही। अगदी 150 रुपयापासून ते 1000 पुढे प्रत्येकीच्या बजेट आणि आवडीनुसार गाऊन बाजारात उपलब्ध आहेत। हव्या त्या मापानुसार आज गाऊन बाजारात तयार किंवा शिवून मिळतात। अनेक महिला रुग्णांनाही या गाऊनमुळे अनेक गोष्टी करणं सोपं ठरतं, तर अशा या गाऊनचा उपयोग आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमची प्रतिक्रिया लिहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका। पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।